हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी या व्हिडिओत आपण सिक्स्थ स्टँडर्ड सायन्स टेन्थ चॅप्टर पाहणार आहोत फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स सायन्स या सेम सब्जेक्टचे ऑदर चॅप्टर्सचे व्हिडिओ देखील मी चॅनलवर टाकलेले आहेत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे त्यासोबत इतर विषयांच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे काही अपडेट असतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील मला तर मग या चॅप्टरचे क्वेश्चन आन्सर सुरू करूया फर्स्ट क्वेश्चन बघा चूज द टर्म टू फिल इन द ब्लँक्स आपल्याला या क्वेश्चनमध्ये काही ऑप्शन्स दिले आहेत पण आपल्याला त्यातलं करेक्ट टर्म करेक्ट ब्लँकमध्ये फिल करायची आहे एक क्वेश्चन बघा डॅश हॅज टू बी अप्लाइड टू चेंज द डॅश ऑफ अ डॅश ऑब्जेक्ट आता इथे आपल्याला तीन ऑप्शन दिले आहेत मूव्हिंग डिरेक्शन फोर्स तर त्याचं फर्स्ट ब्लँकचा आन्सर आहे फोर्स फोर्स हॅज टू बी अप्लायड टू चेंज द फोर्स कशासाठी अप्लाय केला जाईल टू चेंज द डिरेक्शन डिरेक्शन चेंज करण्यासाठी पण कशाची ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट म्हणून थर्ड ब्लँकमध्ये काय येईल मुव्हिंग येईल बी क्वेश्चन बघा व्हेन अँड एलिफंट ड्रॅग्स अ वुडन लॉग ओव्हर द लोड द फोर्स दॅट आर अप्लाइड ऑन द लॉग आर डॅश डॅश अँड डॅश आपल्याला इथे ऑप्शन्स दिले आहे मस्क्युलर फोर्स मेकॅनिकल फोर्स ग्रॅविटेशनल फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स आता इथे आपल्याला चार प्रकारचे फोर्स दिले आहेत पण ब्लँक्स किती आहेत तीन आहेत तर कुठल्या तीन प्रकारचा फोर्स अप्लाईड होतो हे आपल्याला सांगायचं आहे आता इथे फोर्स कोणता लागला आहे त्याआधी सिच्युएशन काय आहे लक्षात घ्या हत्ती लाकडाचा जो ओढका असतो तो जमिनीवर ने ओढून नेत चालला आहे तर त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे की तो जो लाकूड आहे तो वुडन लॉक जो आहे त्यावर कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय होतो आहे कुठल्या प्रकारचा फोर्स येतो आहे ते आपल्याला इथे भरायचं आहे आता फर्स्ट ऑप्शन आपल्याला दिलेला आहे मस्क्युलर फोर्स तर मस्क्युलर फोर्स हे आन्सर करेक्ट आहे कारण हत्तींच्या मसल्सचे यूज होत आहे ना फोर्स अप्लाय करताना त्यानंतर सेकंड आपल्याला दिला होता मेकॅनिकल फोर्स आता हा होईल का इथे कुठल्या मशिनरीचा उपयोग केला गेला आहे का नाही केला आहे तर हा ऑप्शन इनकरेक्ट आहे थर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स लाकूड उचलताना खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण अप्लाय होतो तसंच ओढत नेत आहे ओढत नेल्यामुळे फ्रिक्शनल फोर्ससुद्धा अप्लाय होईल म्हणजे इथे मस्क्युलर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स हे तीन प्रकारचे फोर्स अप्लाय होत आहेत थर्ड बघा अ बॉल वॉज सेट रोलिंग ऑन अ लार्ज टेबल म्हणजे एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळत सोडला इफ इट्स डॅश इज टू बी चेंज जर त्याची बदलायची असेल म्हणजे काय बदलायची असेल तर सोपं आहे ना आपण काय चेंज करतो आता तीन ऑप्शन काय दिले आहेत फोर्स मोशन ग्रॅविटेशन तर काय चेंज करता येईल मोशन चेंज करता येईल म्हणून फर्स्ट ऑप्शन काय येईल इफ इट्स मोशन इज टू बी चेंज डॅश विल हॅव टू बी अप्लायड ऑन इट मग त्याच्यासाठी काय अप्लाय करावं लागेल ग्रॅव्हिटेशन तर अप्लाय नाही करणार मग काय अप्लाय करावं लागेल फोर्स अ फोर्स विल हॅव टू बी अप्लायड ऑन एट म्हणून सेकंड ब्लँकमध्ये काय आन्सर येईल फोर्स फोर्थ बघा द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट्स डॅश द मोशन आता फ्रिक्शन फोर्स जो आहे ज्याला आपण घर्षणबल म्हणतो हे नेहमी विरुद्ध दिशेनेच काम करत असतं आता समजा तुम्हाला तुमच्या दोघं हातांच्या तळव्यावर फ्रिक्शन फोर्स अप्लाय करायचा आहे तुम्ही ते घासण्यासाठी अपोजिट डिरेक्शनच यूज करणार हात चोळायला पण अपोजिट डिरेक्शनच यूज करणार ना सेम डिरेक्शनला जर केलं तर ते फ्रिक्शन होईल का त्याच्यात घर्षण होईल का नाही होणार समजा एखादा बॉल आपण सोडला घरंगळत तर तो एका पॉईंटला जाऊन थांबेल का तर अपोजिट डिरेक्शनला फ्रिक्शन फोर्स अप्लाय होत असतो म्हणून या क्वेश्चनचा आन्सर काय येईल अगेन्स्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट अगेन्स्ट द मोशन सेकंड क्वेश्चन बघा मॅच द फॉलोईंग आपल्याला इथे पेअर मॅच करायचे आहेत ग्रुप एचं फर्स्ट बघा अँड ऑक्स पुलिंग अ कार्ट म्हणजे बैलाने गाडी ओढणे आता इथे कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय होईल आता बैलगाडी ताणत असताना बैलांच्या मसल्सचा यूज होतो म्हणून C, baga, Man, करेक्ट आन्सर आहे सी मस्क्युलर फोर्स सेकंड बघा लिफ्टिंग अ हेवी आयन ऑब्जेक्ट विथ अ क्रेन म्हणजे इथे क्रेनने जड लोखंडी वस्तू उचलणे ही सिच्युएशन दिली आहे तर यात कुठला फोर्स अप्लाय होतो तर करेक्ट ऑप्शन आहे ए मॅग्नेटिक फोर्स ज्या लोखंडी वस्तू असतात तिथे क्रेनने मॅग्नेटिक फोर्सने उचलल्या जातात थर्ड बघा वेटिंग विथ अ स्प्रिंग बॅलेन्स तुम्ही जे मोठे मोठे वजनं असतात ते कधी तानकाट्याने ताणलेले बघितले आहेत का आहे इथे दाखवल्याप्रमाणे तानकाटा असतो ज्याच्या हूकला वजन अडकवलं जातं आणि वजन केलं जातं वजन अडकवल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते खाली ताणलं जातं आणि त्यामुळे ते किती वजनाचं आहे ते मोजता येतं म्हणून इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स यूज होतो म्हणून थर्डचं ऑप्शन आहे डी ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेक्स्ट बघा अप्लाइंग ब्रेक्स टू अ बायसिकल सायकलला ब्रेक लावणे आता याच्यात कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय होतो जेव्हा ब्रेक दाबले जातात त्यावेळेला फ्रिक्शनल फोर्स हा अप्लाय होत असतो फिफ्थ बघा पिकिंग अप पीसेस ऑफ पेपर विथ अ प्लास्टिक स्केल तुम्ही कधी स्वतः किंवा तुमच्या भाऊ बहिणीला करताना बघितलं असेल की प्लॅस्टिकची जी पट्टी असते तर तिला घासल्यानंतर कागदाचे बारीक बारीक तुकडे उचलताना तर त्यावेळेला काय होत असतं प्लॅस्टिकच्या पट्टीकडे कागदाचे तुकडे हे ॲट्रॅक्ट होत असतात तर हे कशामुळे होत असतं तर हे होण्याचं कारण आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे प्लॅस्टिकच्या सुद्धा कागदाचे तुकडे हे चिपकत असतात त्याचप्रमाणे कोरडे केस देखील कंगव्याकडे अट्रॅक्ट होतात तर हे होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे म्हणून फिफ्थचा आन्सर आहे बी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नेक्स्ट थर्ड क्वेश्चन बघा वन ऑर मोर फोर्सेस आर ॲक्टिंग इन द फॉलोईंग एक्झाम्पल नेम देम खाली काही एक्झाम्पल्स दिल्या आहेत आणि त्या एक्झाम्पल्सला कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय झाला आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि अप्लाय झालेल्या फोर्सेसचे नावं आपल्याला सांगायची आहेत त्यातलं फर्स्ट बघा ॲन ऑब्जेक्ट फॉलोईंग फ्रॉम अ टॉल बिल्डिंग एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो उंच बिल्डिंगवरनं खाली पडला तर कुठल्या प्रकारचा फोर्स अप्लाय होईल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अप्लाय होणार आहे उंच बिल्डिंगवरनं एखादी वस्तू आपण खाली फेकली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करेल स्वतःकडे अट्रॅक्ट करेल म्हणजे ती वस्तू खाली येईल नेक्स्ट एक्झाम्पल बघा ॲन एरोप्लेन फ्लाईंग इन स्काय विमान जे आहे ते आकाशात उडत असेल तर कुठल्या प्रकारचा फोर्स त्याला अप्लाय केला जाईल आता एरोप्लेन हे एक मशीन आहे तर त्याला फ्लाय करायला मेकॅनिकल फोर्स अप्लाय केला जाईल जर उडणारे पक्षी असते तर त्यावेळेला मस्क्युलर फोर्स आला असता कारण ते त्यांच्या पंखांनी उडत असतात पण विमानाला तसं आहे का पर्टिक्युलर मशीन्सचा यूज करून विमाने उडत असतं त्यामुळे इथे येईल मेकॅनिकल फोर्स <laughs> नेक्स्ट एक्झाम्पल बघा स्क्वीझिंग शुगर कॅन ज्यूस विथ अ स्क्वीझर तुम्ही सगळ्यांनी ऊसाचा रस तर पिला असणारच उसाचा रस सगळ्यांना आवडतो पण तो करताना पाहिलं आहे का तुम्ही ऊसाचा रस काही ठिकाणी मशीनने केला जातो म्हणजे एक जनरेटर लावलं जातं आणि त्याद्वारे त्याचे चाकं फिरतात चाकं फिरल्याने ऊसातून रस बाहेर पडतो पण हेच काही ठिकाणी चाकं सुद्धा फिरवले जातात हेच जर तुम्ही गावाकडे गेलात तर ते जे चाकं आहेत ते हाताने किंवा मशीनने फिरवले जात नाहीत तर त्यासाठी बैलांचा वापर केला जातो बैलांना गोल गोल फिरवलं जातं आणि जसे ते फिरतात त्याप्रमाणे चाकांमधून रसही बाहेर पडतो म्हणजे मशीन बैलांच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने फिरवलं जात असेल तर तिथे अप्लाय होतो मस्क्युलर फोर्स आणि जर हेच मशीन जनरेटर किंवा इलेक्ट्रिक पॉवरच्या सप्लायने जर चालवलं जात असेल तर तिथे अप्लाय होतो मेकॅनिकल फोर्स म्हणजेच याचा आन्सर आहे मस्क्युलर फोर्स किंवा मेकॅनिकल फोर्स नेक्स्ट बघा दिलं आहे आपल्याला विनोईंग फूड ग्रेन्स म्हणजे काय आपण ज्याला धान्य पाखडणे म्हणतो आता ही जी क्रिया आहे धान्य पाखळायची त्यात कुठलं मशीन वापरलं आहे का तर नाही जे काही होत आहे ते हाताळणे आहे म्हणजे इथे कुठला फोर्स अप्लाय केला आहे तर मस्क्युलर फोर्स नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्सप्लेन इन युअर ओन वर्ड्स गिविंग वन एक्झाम्पल ईच आपल्याला जे काही फोर्स दिले आहेत ते एक्सप्लेन करून प्रत्येकाचं एक उदाहरण द्यायला सांगितलं आहे त्यातलं फर्स्ट आहे मस्क्युलर फोर्स तर मस्क्युलर फोर्स काय आहे ते आपण पाहूयात फर्स्ट पॉईंट बघा द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स जो फोर्स मसल्सच्या साह्याने दिला जातो त्या फोर्सला म्हणता मस्क्युलर फोर्स सेकंड एक्झाम्पलचा पॉईंट बघा परफॉर्मिंग एक्सरसाइज आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम जेव्हा करतो त्यावेळेला मसल्सचा यूज केला जातो म्हणून एक्सरसाइज करणे हे एक्झाम्पल आहे मस्क्युलर फोर्सचं सेकंड आहे चेविंग फूड आपण कुठलंही अन्न जेव्हा चावतो तेव्हा सुद्धा मसल्सचा यूज केला जातो नेक्स्ट बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ग्रॅविटेशनल फोर्स म्हणजे आपण ज्याला गुरुत्वाकर्षण बोल असं मराठीत म्हणत असतो तर हे नेमकं काय का ते आपण बघूया द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पूल द ऑब्जेक्ट्स टुवर्ड इट सेल्प इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स फोर्स अप्लायड बाय द अर्थ म्हणजे पृथ्वीकडून जो फोर्स अप्लाय होतो कशासाठी तर प्रत्येक जी गोष्ट आहे ती आपल्याकडे खेचण्यासाठी टू पूल द ऑब्जेक्ट्स टुवर्ड इट सेल्प तर त्यालाच म्हटलं जातं ग्रॅविटेशनल फोर्स आता हातात नाही एखादी वस्तू सुटली तर ती वर जाते का तर नाही खाली अर्थच्या डिरेक्शनला जाते तर हे कशामुळे होत असतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे त्याचं आपण एक्झाम्पल बघूया फर्स्ट एक्झाम्पल बघा बॉल थ्रोन इन एअर कम्स डाऊन आता समजा आपण एखादा बॉल खालून वरती फेकला तुम्ही खेळताना वरती फेकत असाल ना तर तो वरती गेल्यानंतर काय येतो खाली रिटर्न येतो आता सेकंड एक्झाम्पल बघा अ फ्रूट फॉल्स फ्रॉम अ ट्री झाडावरनं जेव्हा फळ पिकतं तेव्हा ते खालच्या साईडला पडतं बॉल असू द्या किंवा फ्रूट असू द्या तर हे खालच्याच डिरेक्शनला का येतात तर हे सगळं होत असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे नेक्स्ट आहे मेकॅनिकल फोर्स मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल द फोर्स अप्लायड बाय मिन्स ऑफ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स जो फोर्स मशीनच्या सह्याने दिला जातो त्या फोर्सला आपण म्हणतो मेकॅनिकल फोर्स तर जसं सायन्स डेव्हलप होत आहे त्याप्रमाणे विविध मशीनची निर्मिती होते आपण आजूबाजूला बघतो बरीच कामं जी हाताळणी केली जात होती ती आता मशीन्सच्या सह्याने केली जातात मग या मशीन्सद्वारे जो फोर्स अप्लाय होतो आणि कामे केली जातात तर त्याला म्हणतात मेकॅनिकल फोर्स मेकॅनिकल फोर्सचं फर्स्ट एक्झाम्पल बघा होल ड्रिल यूजिंग अ ड्रिल मशीन पूर्वी खिळा वगैरे ठोकण्यासाठी हॅमरचा यूज केला जात होता तर त्या जागी आता ड्रिलिंग मशीनने पटकन असा खिळा टाकला जातो सेकंड एक्झाम्पल बघा क्रेन यूज टू फिट हेवी ऑब्जेक्ट्स आजूबाजूच्या ज्या जड वस्तू असतात त्या क्रेनच्या सह्याने उचलल्या जातात म्हणजे या दोन्ही एक्झाम्पलमध्ये मशीनचा यूज केला आहे म्हणजेच मेकॅनिकल फोर्स हा अप्लाय करण्यात आला आहे नेक्स्ट फोर्स आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हे नेमकं काय ते आपण बघूयात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर प्लास्टिक अँड एबोनाईट ड्यू टू फ्रिक्शन रबर प्लॅस्टिक किंवा एबोनाईटसारख्या पदार्थांवर फ्रिक्शन झाल्याने एक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते ज्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतात द फोर्स एक्झिटेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मग जेव्हा हे रबर प्लास्टिक वगैरे पदार्थ आहेत ते जेव्हा त्या इलेक्ट्रिसिटीने चार्ज असतात मग त्यातून जो फोर्स निर्माण होतो त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स त्याचं एक्झाम्पल बघा फर्स्ट एक्झाम्पल बघा प्लास्टिक कोम डेव्हलप्स इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज प्लास्टिकचा जो कंगवा असतो जर तो कोरड्या केसात फिरवला गेला तर त्याच्यात इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज निर्माण होतो जर आपण तसं केलं आणि कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांजवळ जर कंगवा आणला तर ते कागदाचे तुकडे ॲट्रॅक्ट होतात तर हे कागद ॲट्रॅक्ट होण्याचं कारण आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सेकेंड एक्झाम्पल बघा हेअर गेटिंग ॲट्रॅक्टेड टू रब्बर बलून तुम्ही तुमच्या बड्डेला फुगे फुगवतात ना तर तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का त्या बलूनवर तुमचे केस ॲट्रॅक्ट झाले तर असं कधी झालं असेल तर ते कशामुळे होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नेक्स्ट फोर्स बघा द फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठल्याही दोन ऑब्जेक्टच्या घर्षणामुळे जो बल तयार होतो त्याला आपण म्हणतो फ्रिक्शन फोर्स फर्स्ट पॉईंट बघा वेन टू सरफेसेस रब अगेन्स्ट इच अदर अ फोर्स ऑफ फ्रिक्शन इज प्रोड्यूस जेव्हा दोन पदार्थ एकमेकांना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने घासले जातात त्यावेळेला काय होत असतं फ्रिक्शन फोर्स हा तयार होत असतो धीस फोर्स ऑलवेज ॲक्ट्स अगेन्स्ट डिरेक्शन ऑफ मोशन आता बघा दोन वस्तू असतील त्यांच्यात फ्रिक्शन केव्हा होईल जेव्हा ते दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असतील सारख्या दिशेने असतील तर फ्रिक्षण होईल का तर नाही होणार म्हणून हा फोर्स ऑल्वेज ॲक्ट्स अगेन्स्ट डिरेक्शन एक्झाम्पल बघूया आपण फ्रिक्शन फोर्सचं व्हेकल स्टॉप्स वेन ब्रेक्स आर अप्लायड जेव्हा पण आपण ब्रेक दाबतो त्यावेळेला व्हेकल थांबते ब्रेकचे काही कनेक्टेड पार्ट्स आणि व्हील यांच्यात फ्रिक्शन होतं त्यामुळे चाक थांबत असतं सेकंड पॉईंट बघा अ बॉल रोलिंग ऑन फ्लॅट सरफेस स्टॉप्स ॲट सर्टन डिस्टन्स आता फ्लॅट सरफेस असेल म्हणजे सपाट पृष्ठभाग असेल त्याच्यावरनं जर एखादा बॉल जात असेल तर तो एका पर्टिक्युलर नंतर काय होऊन जाईल थांबून जाईल मग हे कशामुळे होतं तर तिथे तो फ्लॅट सरफेस आणि बॉल यांच्यात फ्रिक्शन फोर्स अप्लाय होत असतो त्यामुळे त्या बॉलचं मोशन हे हळूहळू कमी होऊन एका पॉईंटला थांबून जातं नेक्स्ट फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल फर्स्ट पॉईंट बघा द फोर्स एक्झिटेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स मॅग्नेट्स जे असतात त्यांच्यातून तयार होणाऱ्या फोर्सला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणत असतो त्याचं आपण एक्झाम्पल बघूया फर्स्ट एक्झाम्पल इन अ पिन होल्डर द मॅग्नेट अट्रॅक्ट्स द पिन वेगवेगळ्या ऑफिसेसच्या टेबलवर आपण पिन होल्डर बघतो त्या सगळ्या पिना उभ्या आडव्या त्या मॅग्नेटला ॲट्रॅक्ट झालेल्या असतात त्यामुळे पिन होल्डर पिन्सला पकडू शकतं सेकेंड एक्झाम्पल बघा आयर्न नेल्स स्टिकिंग टू द मॅग्नेट म्हणजे काय लोखंडी खिळे जे असतात ते मॅग्नेटला ॲट्रॅक्ट करतात चिपकतात खूप लहान साईजचे जे खिळे असतात त्यांना एखाद्या डिवायसेसमधून जसं की मोबाईल लॅपटॉप यांच्यातनं काढायचं असेल तेव्हा मॅग्नेटिक फोर्सचा यूज करून बाहेर काढण्यात येतं नेक्स्ट क्वेश्चन बघा वाय आपल्याला विचारलं आहे पुढे जे काही दिलं आहे ते असं का त्यातलं फर्स्ट बघा मशीन्स आर ऑइल फ्रॉम टाईम टू टाईम वेगवेगळ्या प्रकारचे जे मशीन्स असतात त्यांना वेळोवेळी तेल हे दिलं जातं तर हे का दिलं जातं ते आपल्याला सांगायचं आहे फर्स्ट पॉईंट बघा इन अ मशीन देअर आर मेनी मूव्हिंग पार्ट्स विच रब अगेन्स्ट इच अदर आता कुठल्याही प्रकारचं मशीन असेल तर त्यात वेगवेगळे पार्ट्स असतात जे एकमेकांना कनेक्ट असतात हे तर तुम्हाला माहिती आहे आपण शिलाई मशीन कन्सिडर करूया शिलाई मशीन जेव्हा चालतं तेव्हा वेगवेगळे पार्ट्स एकमेकांना कनेक्टेड असतात जेव्हा मशीन चालतं त्यावेळेला ते, ते एकमेकांना घासले जातात मशीनचे जे पार्ट्स आहेत ते एकमेकांविरुद्ध घासले जात असतात सेकंड पॉईंट बघा दिस क्रिएट्स फ्रिक्शनल फोर्स विच अपोजेस द मोशन ऑफ द मशीन पार्ट्स आता अपोजिट साईडला एकमेकांना घासले जाता म्हणजे कुठला फोर्स तयार होतो तर फ्रिक्शनल फोर्स तयार होतो फ्रिक्शन फोर्समुळे ते एकमेकांना थांबवण्याचा प्रयत्न करतात थर्ड पॉईंट बघा देअर फॉर मशीन्स आर from फ्रॉम टाईम टू टाईम टू friction फ्रिक्शन अँड टू smooth स्मूथ फंक्शनिंग ऑफ द मशीन्स मग मशीन्सच्या वेगवेगळ्या पार्ट्सचं जे फ्रिक्शन होत आहे एकमेकांना घासलं जात आहे तर ते कमी करण्यासाठी आपण मशीन्सला काय करतो ऑइलिंग करत असतो त्यामुळे काय होतं त्या, का त्या दोघांमध्ये एक स्मूथ सरफेस निर्माण होतो जेणेकरून ते मशीन्स व्यवस्थितरित्या काम करतात आता तुम्ही नॉर्मल हात जेव्हा एकमेकांवर घासतात आणि जर तेच ऑइल घेऊन घासतात तर दोघांमध्ये फरक जाणवतो ना तसंच मशीन्सचं आहे ऑइलिंग केल्यामुळे फ्रिक्शनल फोर्स कमी होतो आणि मशीन स्मूदली चालतात नेक्स्ट बी क्वेश्चन बघा ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स वर्ड्स टम्स डाऊन आफ्टर रिचिंग अ पॉईंट आपण जर एखादी वस्तू वर फेकली उंचावर जाऊन ती परत खाली येते तर असं का होतं आपल्याला विचारलं आहे फर्स्ट पॉईंट बघा वेन अँड ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट इन द अपोजिट डिरेक्शन जेव्हा आपण एखादी वस्तू वरच्या दिशेने फेकतो त्यावेळेला काय होत असतं जी अर्थ आहे तर तिचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स अपोजिट डिरेक्शनने त्या वस्तूवर अप्लाय होत असतो समजा आपण एखादा बॉल मस्क्युलर फोर्सने वरती फेकला पण त्याचवेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अपोजिट डिरेक्शन म्हणजे खालच्या दिशेने अप्लाय होत असतो सेकंड पॉईंट बघा हेन्स द स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग टिल इट बिकम्स झिरो मग आपण जो वरती बॉल फेकला आहे त्याचा हळूहळू स्पीड डिक्रीजिंग म्हणजे काय कमी कमी होत जातो तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर जर बॉल वर फेकला तर त्याचा स्पीड हळूहळू कमी होतो आणि एका पॉईंटला तो थांबतो म्हणजे त्यावेळेला स्पीड झिरो झालेला असतो थर्ड पॉईंट बघा द ऑब्जेक्ट देन स्टार्ट्स फॉलिंग डाउन ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लायड बाय द अर्थ पूल्स द ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट्स आता ऑब्जेक्ट फॉलिंग डाऊन म्हणजे काय ऑब्जेक्ट जिथे स्टॉप झाला आहे त्यापासनं तो नंतर खाली यायला सुरुवात होते मग हे कशामुळे होतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याकडे त्या ऑब्जेक्टला ताणत असतो म्हणजे एका पॉईंटला जो बॉल आपला थांबला आहे तो त्यानंतर खालच्या दिशेने यायला सुरुवात होते कारण अर्थ आपल्या दिशेने म्हणजे स्वतःकडे ग्रॅव्हिटेशनल पॉवरने खेचत असते नेक्स्ट क्वेश्चन बघा पावडर इज स्प्रिंकल्ड ऑन अ कॅरम बोर्ड तुम्ही कॅरम नक्की खेळले असणार खेळताना नेहमी पावडर का टाकतात याचा कधी विचार केला आहे तर त्याचा आपण आन्सर बघूया फर्स्ट पॉईंट बघा व्हाईल्ड प्लेईंग कॅरम द कॅरम बोर्ड अँड द कॉईन ऑर स्ट्रायकर आर द टू सरफेसेस विच रब अगेन्स्ट इच अदर आपण जेव्हा कॅरम बोर्ड खेळत असतो त्यावेळेला बोर्ड आणि त्यासोबतच्या जे कॉइन्स यांच्यात फ्रिक्शन होत असतं त्यांचा जो सरफेस आहे तो एकमेकांच्या विरुद्ध घासला जातो नेक्स्ट पॉईंट बघा दिस क्रिएट अ फ्रिक्शन विच अपोजेस द मोशन ऑफ कॉइन्स ऑर स्ट्रायकर्स आपण जेव्हा कॉईनला टिक करतो त्यावेळेला ते मोशनमध्ये असतं पण कॅरम बोर्ड आणि ते कॉईन यांच्या सरफेसमध्ये जेव्हा फ्रिक्शन होतं तेव्हा ते मोशन ते हळूहळू कमी होतं थर्ड पॉईंट बघा हेन्स पावडर इज स्प्रिंकल ऑन द कॅरम बोर्ड टू रिड्यूस द फ्रिक्शन अँड स्मूदन द मोशन ऑफ द कॉईन ऑर स्ट्रायकर कॉइन आणि कॅरम कॅरमबोर्ड यांच्यामधला जो फ्रिक्शन फोर्स आहे तो कमी करण्यासाठी आपण पावडर टाकत असतो त्यामुळे काय होतं की जे कॉइन्स किंवा स्ट्रायकर असतील तर ते इझिली इकडून तिकडे तिकडनं इकडे मूव करू शकतात नेक्स्ट क्वेश्चन बघा द रॅम्प ॲट अ रेल्वे स्टेशन हॅज अ रफ सरफेस रेल्वे स्टेशनवर तुम्ही रॅम्प बघितला असेल जे उताराचा भाग असतो चढायला किंवा उतरायला तर त्याचा जो पृष्ठभाग असतो तो खरबडीत का असतो आपल्याला विचारलेला आहे फर्स्ट पॉईंट बघा अ रफ सरफेस ऑन द रॅम्प क्रिएट्स द फोर्स ऑफ रिक्शन जो काही खरबडीत भाग आहे रॅम्पवरचा त्यामुळे काय होतंय उतरणारे चढणारे यांच्यात आणि रॅम्प या दोघांमध्ये फ्रिक्शनल फोर्स हा क्रिएट होतो नेक्स्ट पॉईंट बघा फ्रिक्शन रिड्युसेस द चान्स ऑफ स्लिपिंग देअर बाय अवॉइडिंग ॲक्सिडेंट्स रॅम्प आणि चालणारे लोक या दोघांमध्ये फ्रिक्शन क्रिएट झाल्यामुळे काय झालं की घसरण्याचे चान्स हे कमी झाले आणि त्यामुळे आपण ॲक्सिडेंट्स हे अवॉइड करू शकतो आपण मागच्या प्रश्नात बघितलं की कॅरम बोर्ड आणि कॉइन्स यांच्यात फ्रिक्शनल फोर्स कमी करण्यासाठी पावडर टाकलं त्याचप्रमाणे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला उतरणारे जडणारे लोक आणि रॅम्प यांच्यातला फ्रिक्शन फोर्स वाढवायचा आहे त्यामुळे रॅम्प आपण काय केलं आहे खरबडीत केलेलं आहे नेक्स्ट पॉईंट बघा दस द रॅम्प ॲट रेल्वे स्टेशन हॅज अ रफ सरफेस त्यामुळे रेल्वे स्टेशनला रॅम्पला रफ सरफेस दिला जातो सिक्स्थ क्वेश्चन बघा इन व्हॉट वे आर वी डिफरंट कशा पद्धतीने आपण वेगळे आहोत असं सांगितलं आहे म्हणजे आपल्याला जे दोन टॉपिक दिले आहेत तर त्यांच्यातला आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे फर्स्ट डिफरन्स आपल्याला सांगायचा आहे मस्क्युलर फोर्स आणि मेकॅनिकल फोर्स मस्क्युलर फोर्सचा फर्स्ट पॉईंट बघा द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स जेव्हा मसल्सचा यूज करून फोर्स अप्लाय केला जातो त्यावेळेला आपण त्याला मस्क्युलर फोर्स असं म्हणतो आता मेकॅनिकल फोर्सचा फर्स्ट पॉईंट बघा द फोर्स अप्लायड बाय मीन्स ऑफ अ मशीन टू परफॉर्म अ टास्क इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स आपण जेव्हा एखादं कार्य पूर्ण करत असतो त्यावेळेला मशीनच्या साह्याने आपण फोर्स अप्लाय करतो त्यावेळेला जो फोर्स निर्माण होतो त्याला आपण म्हणतो मेकॅनिकल फोर्स मस्क्युलर फोर्सचा सेकंड पॉईंट बघा एक्झाम्पल आहे चेविंग फूड स्विमिंग एक्सेट्रा मस्क्युलर फोर्स हा अन्न चावतानाच त्याप्रमाणे पाण्यात आपण पोहतो तेव्हा सुद्धा मस्क्युलर फोर्सचा यूज केला जातो नेक्स्ट मेकॅनिकल फोर्सचा सेकंड पॉईंट बघा एक्झाम्पल आहे ट्रॅक्टर यूज इन फार्मिंग आपण शेतामध्ये बघतो आजकाल ट्रॅक्टर यूज केलं जातं मग ट्रॅक्टर हे एक मशीन आहे म्हणजे तो झाला मेकॅनिकल फोर्स सेकंड एक्झाम्पल आहे सेविंग मशीन यूज फॉर स्टिचिंग क्लोथ्स कपडे शिवण्यासाठी शिलाई यंत्र जे वापरलं जातं ते सुद्धा एक्झाम्पल आहे मेकॅनिकल फोर्सचं नेक्स्ट बी क्वेश्चन बघा द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स फ्रिक्शनल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोघांचा आपल्याला डिफरन्स सांगायचा आहे फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फर्स्ट पॉईंट बघा वेन टू सरफेसेस रब अगेन्स्ट इच अदर द फोर्स ऑफ फ्रिक्शन कम्स इन टू फोर्स जेव्हा कुठलेही दोन पृष्ठभाग सरफेस जे आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध घासले जातात त्यावेळेला फोर्स ऑफ फ्रिक्शन हा तयार होत असतो नेक्स्ट बघा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फर्स्ट पॉईंट बघा द फोर्स अप्लायड बाय द अर्थ टू पूल अँड ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ इज कॉल्ड अ ग्रॅविटेशनल फोर्स कुठल्याही वस्तूंना आपल्याकडे खेचण्यासाठी जो फोर्स पृथ्वी अप्लाय करते त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं मानत असतो फोर्स ऑफ फ्रिक्शनचा सेकंड पॉईंट बघा इट इन्वॉल्व्स डिरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स आता फ्रिक्शन फोर्स हा दोन गोष्टी एकमेकांवर घासल्या गेल्या तेव्हा तयार होतो हे तर तुम्हाला समजलं आहे मग ह्या ठिकाणी दोघही ऑब्जेक्टचा डिरेक्ट एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत असतो तेव्हाच हा फ्रिक्शन फोर्स तयार होतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा सेकंड पॉईंट बघा इट डज नॉट इन्वॉल्व्स डिरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ग्रॅविटेशनल फोर्समध्ये काय होत असतं की एखादा ऑब्जेक्ट अर्थ स्वतःकडे खेचत असते इथे अर्थ आणि तो ऑब्जेक्ट यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेलच असं नाही आहे थर्ड पॉईंट बघा एक्झाम्पल आहे व्हेकल स्टॉप्स वेन ब्रेक्स आर अप्लाइड वहाणं जे असतात ते ब्रेक दाबल्यानंतर थांबून जातात हे फ्रिक्शनल फोर्सचा एक्झाम्पल आहे आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा एक्झाम्पल बघू बॉल थ्रोन अप इन एअर फॉल्स बॅक टू ग्राउंड आपण आधी बघितलं जो बॉल वरती फेकला जातो तो, तो परत ग्राउंडकडे परत येतो तर हे कशामुळे होत असतं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे नेक्स्ट सेवेंथ क्वेश्चन बघा राईट आन्सर्स टू द फॉलोईंग क्वेश्चन्स इन युअर ओनवर्ड्स त्यातला ए क्वेश्चन बघा वॉट आर द थिंग्स दॅट कॅन बी डन बाय अप्लाइंग फोर्स आपल्याला इथे विचारण्यात आलं आहे की फोर्स अप्लाय केल्यामुळे कुठल्या कुठल्या गोष्टी होऊ शकतात फर्स्ट पॉईंट बघा वी कॅन सेट अॅन ऑब्जेक्ट इन मोशन जर समजा एखादी वस्तू स्टेबल आहे तर तिला आपण फोर्स अप्लाय केल्यावर मोशनमध्ये मूव करू शकतो जसं की समजा एखादा पेन पडला आहे आणि तुम्ही बोटाने त्याला टिचकी दिली तो स्टेबल होता आधी हलत होता का नाही पण टिचकी दिल्यामुळे तो मोशनमध्ये आला सेकंड पॉईंट बघा वी कॅन स्टॉप अ मूव्हिंग ऑब्जेक्ट एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे त्याला आपण फोर्स लावून थांबवू शकतो जसं तुमची सायकल सायकल चालवत असताना तुम्ही ब्रेक लावल्यावर चालत असलेली सायकल थांबते ना तर हे कशामुळे होतं फोर्समुळे होतं थर्ड पॉईंट बघा वी कॅन चेंज द स्पीड ऑर डिरेक्शन ऑर बोथ ऑफ अ मूव्हिंग ऑब्जेक्ट आपण एखाद्या गतीत असलेल्या वस्तूला थांबवू शकतो किंवा त्याची दिशा बदलू शकतो किंवा थांबवून दिशासुद्धा बदलू शकतो समजा एखाद्या मुलाच्या दिशेने एक फुटबॉल येत आहे तो मूविंग आहे मग त्याच्यापर्यंत आल्यानंतर त्याने त्या बॉलला किक मारली किक मारल्यानंतर एका पॉइंटवर आधी तो बॉल थांबेल त्यानंतर दुसऱ्या दिशेला जाईल म्हणजे बाय अप्लाइंग फोर्स त्या मुलाने तो बॉल थांबवला आणि दुसऱ्या दिशेला पाठवलाही म्हणजे फोर्समुळे मूव्हिंग ऑब्जेक्टचा स्पीड पण बदलू शकतो आणि दिशाही बदलू शकतो नेक्स्ट पॉईंट बघा वी कॅन चेंज द शेप ऑफ अन ऑब्जेक्ट आता फोर्स अप्लाय केल्यावर आपण एखाद्या गोष्टीचा शेप बदलू शकतो जसं की समजा तुमच्या हातात एक फुगा आहे त्यात थोडी हवा कमी आहे हातातला फुगा गोल आकाराचा आहे पण तुम्ही जेव्हा तो दाबणार तेव्हा तो ओव्हल शेपचा होऊ शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता तेव्हा वस्तूंचा आकारही बदलू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा वॉट इज मीन बाय वेट आपण ज्याला वजन म्हणतो हे वजन नेमकं काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ वेट एखाद्या वस्तूवर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत असतो त्यालाच आपण वेट म्हणजे वजन असं म्हणत असतो सेकंड पॉईंट बघा ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लायड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट जास्त वजनदार ज्या वस्तू असतात त्यांना उचलण्यासाठी लिफ्ट करण्यासाठी जास्त फोर्स हा अप्लाय केला जातो म्हणजे बघा समजा तुम्ही तुमच्या बॅगेतली कम्पोज बॉक्स उचलताय त्यावेळी लागलेला फोर्स आणि समजा पुस्तकांनी भरलेली तुमची बॅग उचलताय त्यावेळेला लागलेला ला ला फोर्स याच्यात फरक तर राहील ना जेवढं जा वजन जास्त तेवढा फोर्स जास्त अप्लाय करावा लागतो नेक्स्ट सी क्वेश्चन बघा विच मशीन्स रन ऑन मस्क्युलर फोर्स मस्क्युलर फोर्सवर कुठले कुठले मशीन्स चालता हे आपल्याला विचारलं आहे पहिलं मशीन आहे बायसिकल आपण सायकल ही पायडल मारूनच चालवतो आणि त्यासाठी मस्क्युलर फोर्स हा रिक्वायर्ड असतो सेकेंड आहे हँडकार्ड है शॉपिंगला गेल्यावर ज्या ट्रॉलीत आपण सगळं सामान ठेवतो ती ट्रॉली आपण हाताने ढकलत असतो म्हणजे तिथेही मस्क्युलर हा अप्लाय होतो थर्ड आहे बोट बोटसुद्धा मस्क्युलर फोर्सने चालत असते नेक्स्ट आहे सायकल रिक्षा सायकल रिक्षाचं पॅडलसुद्धा मस्क्युलर फोर्सनेच चालवलं जातं नेक्स्ट आहे बॉल पेन बॉल पेनला छोटा बारीक पुढे बॉल असतो तो प्रेस केल्यावरच इंक बाहेर येते म्हणजे तिथेही मस्क्युलर फोर्स अप्लाय होतो नेक्स्ट आहे व्हेजिटेबल चॉपर भाज्या कापण्यासाठी जे चॉपर यूज केलं जातं तिथेसुद्धा मस्क्युलर फोर्स अप्लाय होतो नेक्स्ट आहे पुली विहिरीत दोरीच्या सह्याने पाणी खेचण्याचं जे मशीन वापरलं जातं त्याला पुली म्हणतात नेक्स्ट एट क्वेश्चन बघा सॉल्व्ह द फॉलोईंग क्रॉसवर्ड पझल आपल्याला हे दिलेले बॉक्स फिल करायचे आहेत त्यासाठी काही क्वेश्चन दिले आहेत आता इथे डाऊन म्हणून जे क्वेश्चन दिले आहेत त्या उभे दोन लाईनींसाठी आहेत आणि अक्रॉस म्हणून दिलेले आडव्या लायनींसाठी आहेत फर्स्ट डाऊनचा क्वेश्चन बघा डॅश फोर्स इज टू बी अप्लाइड टू पुश अ स्कूटर दॅट हॅज फेल्ड बंद पडलेली स्कूटर ढकलण्यासाठी कुठल्या प्रकारचा फोर्स अप्ला होईल तर मस्क्युलर फोर्स उभ्या लाईनीत जो पहिला भाग आहे त्यात मस्क्युलर असा आन्सर येईल डाऊनचा सेकंड बघा डॅश फोर्स कॅन बी यूज टू पिकअप स्कॅटर्ड पिन्स जमिनीवर पसरलेल्या पिन्स गोळा करण्यासाठी कुठल्या फोर्सचा अप्लाय करणार तर मॅग्नेटिक फोर्स म्हणजे उभ्या दुसऱ्या कॉलममध्ये मॅग्नेटिक हे आन्सर येणार आता बघा अॅक्रॉस म्हणजे जे आडव्या लाईन आहेत त्यातला जो एक नंबर आपल्याला दिलेला आहे त्याचा प्रश्न बघूयात अ डॅश पूल्स अँड आयन नेल्स टुवर्ड्स इटसेल्फ खिळ्यांना आपल्याकडे अट्रॅक्ट कोण करतं तर मॅग्नेट खिळे हे लोखंडी आहेत आणि मॅग्नेट त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करतं म्हणजे फर्स्ट रोमध्ये आन्सर येणार मॅग्नेट आता ॲक्रॉसचं थर्डचा आन्सर बघूया ट्रॅक्टर जेव्हा फार्ममध्ये यूज केलं जातं त्यावेळेला कुठला फोर्स अप्लाय होतो तर मेकॅनिकल फोर्स हा अप्लाय होतो कारण ट्रॅक्टर हे एक मशीन आहे म्हणजे सेकंड रोजचं आन्सर आहे मेकॅनिकल आता ॲक्रॉसचं फोर्थ बघा इट इज ड्यू टू द फोर्स ऑफ डॅश दॅट रेंड्रॉफ्स फॉल टू द ग्राउंड पावसाचं जे पाणी असतं ते जमिनीवर येतं तर हे कशामुळे होतं ग्रॅव्हिटीमुळे होत असतं म्हणजे थर्ड रोचा आन्सर आहे ग्रॅव्हिटी अशा प्रकारे या पझलसोबत या चॅप्टरचे आपण क्वेश्चन आन्सर संपवले आहेत तुम्ही तुमच्या सिक्स्थ स्टँडर्डच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला कमेंट करून हेही कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याचबरोबर अजून कुठल्या विषयांचे व्हिडिओ रिक्वायर्ड असतील तर नक्की सांगा थँक्यू